आज या ठिकाणी आपण सर्वजण खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आपल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आपले सगळ्यांचे लाडक्या उमेदवार ज्यांनी गेली 35 वर्षे ह्या तालुक्याची मनपूर्वक विकास कामाच्या माध्यमातून सेवा केली ते आदरणीय वळसे पाटील साहेब. या निवडणुकीचं वातावरण आपण सगळ्यांनी पाहिले. महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर सगळ्यांनी विचार केला तर आपल्या आंबेगाव तालुक्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे. एका बाजूला आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत असतात 35 वर्षीय विधानसभेमध्ये अभ्यासपूर्ण कामगिरी करून आंबेगाव तालुक्याची मान उंचावणारे आपले दिलीप वळसे पाटील, आणि दुसऱ्या बाजूला बारामतीच्या नंतर खऱ्या अर्थाने विकास काय असतो हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलं. त्यांच्या माध्यमातून कुठेही झाला नसेल अशा प्रकारचा विकास आपण सगळ्यांनी होताना पाहिला. आता नव्यानं वातावरण बदललंय, राजकारण बदललंय, काही आपण आहूस आले की आता आपण उभं राहू आणि 35 वर्ष काय केलं अशा प्रकारचं काहीतरी लोकांमध्ये सांगायचं. मग एखाद्या गावात जायचं की नाही, आता आम्हाला संधी दिली पाहिजे, आता दुसऱ्याला संधी दिली पाहिजे, 35 वर्ष काम केलं आहे आता दुसऱ्याला संधी का नको. आता संधी देणं वगैरे हे ठीक आहे, ग्रामपंचायतीमध्ये सरपंच एक वर्ष झालं की दुसऱ्याला 1 वर्ष द्या, तसं इथं नाही चालत. इथं तुम्हाला काम पाहिजे, इथं तुम्हाला विकास पाहिजे, इथं तुमची क्षमता पाहिजे की आपण आपल्या मंडळाच्या जोरावर तालुक्यामध्ये मोठी मोठी कामं अगदी सहजरित्या करण्याचा कसा आदरणीय वळसे पाटील. खूप मोठं संकट आपल्याकडे आता लोक चेष्टा करत असते. डिंबे धरण्याचा तिथं बोगदा पाडून पाणी जुन्नर आणि जुन्नर मार्गेवर नगर जिल्ह्यामध्ये जे चाललं होतं त्याला कुठेतरी त्यासाठी एक कणखर भूमिका आपल्या सगळ्यांच्यासाठी घेतली की आमचं पाणी जाऊ, आमची शेतीची ताण भागितल्यानंतर पाणी गेलं तरी चालेल, परंतु आमचा हक्क अगोदर आहे यासाठी कणखर भूमिका घेतली, संघर्ष घेतला आणि आता त्याला अंतिम मंजुरी मिळून गेली की नाही आता पाणी पहिलं आपल्या. आणि विकास म्हणजे काय हो, तुमच्या आमच्या जीवनामध्ये चांगली शेती केली पाहिजे, शेतीला पाणी मिळालं पाहिजे, अशा प्रकारचं काम जर तुम्हाला करता आलं तर तो खरा विकास. आता प्रत्येक गावागावामध्ये कुठे जा 2 कोटी 4 कोटी 5 कोटीच्या खाली काही कामच नसतं. अशा प्रकारे काम आज नाही तर गेले सातत्याने 5 वर्ष वळसे पाटील करत आहेत. आणि म्हणून आम्ही 20 वर्ष जरी संघर्षात होतो तरी आज आम्ही दोघे एकत्र आहोत यासाठी. खरं म्हणजे माझा पराभव झाला मी म्हटलं असं ठीक आहे, राष्ट्रवादी मला पाडलं मी आता थांब, पण तसं नाही. आम्ही दोघांनी बसून विचार केला की नाही आम्ही कशासाठी करतो राजकारण, आम्ही कशासाठी करतोय 20 वर्ष ते 35 वर्ष. राजकारणामध्ये येण्याचा आमचा उद्देश की लोकांसाठी कामं झाली पाहिजे, लोकांची कामं झाली पाहिजे. मला सांगा राजकारणामध्ये अनेक लोक कार्यरत आहेत महाराष्ट्राचे, कधी ऐकलं की वळसे पाटलांनी 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला, कधी ऐकलं की आढळरावने इतकं पैसे खाल्ले. आमचा मूळ उद्देश हेच आहे, घर प्रपंच सगळं काही सोडून दिलंय. मी तर माझा सगळं प्रपंच घर मुलं पाळा सगळे मुंबईला मी एकटा असं बघल्या वेळेला चहा पाहिजे तर चहा सुद्धा मिळत नाही, करतोय आज नाही 20 वर्ष करतोय. कारण माझा आम्हाला वाटलं की माझ्या तालुक्याच्या जनतेसाठी काहीतरी करता आलं पाहिजे, चांगली काम करता आली पाहिजे. त्याने इंजिनिअरिंग कॉलेज उभं केलं, मी लायब्ररीची शाळा उभी केली, त्याने शरद बँक उभी केली वाढवली, मी भरणात्मक संस्था वाढवली,
त्यांनी क्रीडा संकुल केलं, मी सुद्धा लांडेवाडीला मोठा स्टेडियम बांधलं. हे काम आमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, हे आमच्या काहीतरी जनतेचं देणं घेणं आहे, देणं आहे, ते आम्ही फेडतोय म्हणून मला आपल्याला सांगायचं. हा ग्रामीण अनेक काम आहे. ग्रामीण सांगायला म्हटलं तर ग्रामीण रुग्णालय आहे, पोलीस स्टेशन आहे, पोलीस वसाहत आहे. हे सगळ्या गोष्टी आपण ह्या गेल्या 35 वर्षांमध्ये करताना पाहिजे. मग मला सांगा, जर आपल्याकडे वळसे पाटील जर आमदार नसते किंवा मंत्री नसते तर ह्या तालुक्याला नक्की काय मिळालं असत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. येथील लोक काही भाषण सांगतील, भाषणामध्ये काही बोलतील, पण आपण शांततेने विचार करा आणि ठरवा की आम्हाला आमच्या तालुक्यामध्ये दिलीपराव वळसे पाटलांना ह्या वेळेला एक संधी द्यायची आणि आपली उरलेली कामं जी करायची. आता इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाबतीत सांगतो, हजारो विद्यार्थी आपल्या तालुक्यातले इथून शिकून गेले. मी पाहिले बरेचसे मुलं कुठं कोण अमेरिकेला आहे, कोण युरोपला आहे, इंजिनियर झालेली मुलं चांगले नोकरीच्या उद्योगावर आहे. हा आपला लांब दृष्टीचा दूरदृष्टीचा विचार करून जो विकास करता येतो त्याला आम्ही राजकारण म्हणतो, त्याला आम्ही समाजकारण म्हणतो. हे काम वळसे पाटलांच्या माध्यमातून झालं. आता लोक होत मला तर आम्हाला सगळ्या तालुक्यातल्या जनतेला आवाहन करायचं, झाला माझा पराभव ठीक आहे, एकदा झाला दोनदा झाला, मला काय त्यामध्ये फारसं काही शैल्य नाही. पण आज माझ्या पराभवाचं कुठंतरी परतफेड करून घ्यायचे असेल तर वळसे पाटलांना मोठ्या संख्येने निवडून द्या. चर्चा करतात पण मी सांगतो मनापासून आम्ही दोघे एकत्र आहोत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळे पक्ष, भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, एक दिलानं तालुक्याच्या विकासासाठी एकत्र राहू आणि चांगल्या पद्धतीने वळसे पाटलांना निवडून देऊ. एवढीच या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो आणि सांगतो. धन्यवाद.